पालघर जिल्ह्याने धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे. आज रुग्णांची संख्या ही 116 आहे आणि मृत्यू जे झालेले आहेत ते 7 आतापर्यंत मृत्यू झालेले आहेत. आता पालघर प्रशासनाने काळजी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी जी प्रेस नोट काढले त्यांनी सध्या स्पष्ट म्हटलंय की रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ह्या योजना करणं गरजेचं आहे. म्हणजे आता खऱ्या अर्थाने प्रशासन जाग झालेलं दिसतंय. जी प्रेस नोट आहे जिल्हाधिकाऱ्यांची ती तुम्हाला मी वाचून दाखवतोय. पालघर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रस्त व्यक्तींची संख्या वाढती संख्या विचारात घेऊन प्रतिबंधक क्षेत्र हे जाहीर करणं आवश्यक आहे. म्हणजे वाढती संख्या त्यांनी लक्षात घेतलेली आहे. मित्रांनो, काल मुंबईमध्ये जे केंद्राने जे पाठवलेलं पथक होतं त्यांनी जो अंदाज बांधलाय म्हणजे मुंबईची परिस्थिती अजून 8 दिवसांमध्ये काय होईल जे मी ती तुम्हाला ते वाचून दाखवतो. जे कोरोना साथीची पाहणी करण्यासाठी मुंबईत आलेल्या केंद्राच्या विशेष पथकाने काल दिनांक 22 एप्रिल रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईकरांची आता चौक उडालेली आहे. येत्या 30 एप्रिल पर्यंत म्हणजे जे अंदाज त्यांनी वर्तवले ते 30 एप्रिल पर्यंत रुग्णांचा आकडा हा 42,000 असेल. म्हणजे आत्ता जो आकडा आहे त्याच्या कितीतरी पटीने तो अधिक असेल. 15 मे पर्यंत 656,000 हा आकडा गेलेला असेल. म्हणजे मुंबईमध्ये 656,000 एवढे रुग्ण असतील असा अंदाज. म्हणजे आता जी आकडेवारी वागते ती जर आपण बघितलं तर ती वाढणारी आकडेवारी ही लाखोंच्या संख्येत असेल. पालघर जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे ती खूप कमी आहे. तालुके आहेत ते खूप कमी आहेत आणि अशा परिस्थितीत इथली जी रुग्णांची संख्या वाढते ते जर बघितलं आणि मुंबईमध्ये आलेल्या पथकांनी केंद्रीय पथकांनी वर्तवलेला अंदाज जर बघितला तर पालघर जिल्हा आता धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे. आणि म्हणून प्रशासनाने काही ज्या गोष्टी आहेत ते करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितलंय की नागरिक या क्षेत्रापासून दूर राहून कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यास मदत होईल म्हणून ही प्रतिबंधित क्षेत्र जी जाहीर करण्यात आली आहे. आता त्यांची नावं सांगतो मी. प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र म्हणजे बरेचसे विभाग त्यांनी हे केलेले विरार, मीनानगर, भंडारपाडा, पापडी, लक्ष्मीनगर, इवर्शाईन सिटी, वसईचे बरेचसे भाग आहेत, नालासोपारामधले काही भाग आहेत तेही केलेलं. पण त्या पलीकडं काही कॉम्प्लेक्स जे आहेत तेही त्यांनी प्रतिबंधित केलेले आहेत. गिरीरथ कॉम्प्लेक्स, विनी रेसिडेन्सी, अरिहंत ज्योत, सेंट्रल पार्क, नसीम चाल, दर्बीस बिल्डिंग, अक्सर अपार्टमेंट, केटी हमारी, हे असे जवळजवळ 30 ते 40 जे भाग आहेत किंवा ज्या इमारती आहेत ते त्यांनी पूर्णतः प्रतिबंधित केलेले आहेत. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की हे प्रतिबंधित क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये जाण्या येण्या सगळ्यांना मज्जाव करणार आहे. आता ग्रामीण भागातली जी प्रतिबंधित क्षेत्र जी आहेत ती सफाळे, उसरणी, काटाळे, दसरापाडा, गंजाड, कासा, रानशेत, सारणी, सफाळे डोंगरी, सफाळे उंबरपाडा, कर्दळ, उसरणी, दांडा, खटाळी, काटाळे, लोवरे, वाकडी, वस्त्रोली, वांदिवली, खरशेत, मासवण, निहे, दसरापाडा, गंजाड, महालेपाडा, गावठणपाडा, पाटीलपाडा, गातेरेपाडा, विठ्ठलपाडा, गायकवाडपाडा, काटकरपाडा, घाटाळपाडा, या गावचे जे क्षेत्र आहे ते सगळे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. आता भोईरपाडा, वरखंडपाडा, वाकीपाडा, सारणी फाटा, सारणी, डोंगरीपाडा, करवटपाडा, गावठणपाडा, मानीपाडा असे अनेक जी क्षेत्र आहेत ते आता प्रतिबंधित करायला घोषित करण्यात आले. म्हणजे आपल्याकडे आग लागल्यानंतर जसं विहीर खोदण्याचा प्रयत्न होतो की आग लागल्यानंतर आपण आगीचे बंब बोलवतो तशा प्रकार झाले की आता इथे लागण झालेली आहे, इथे पेशंट सापडलेले, आता ही प्रतिबंधित क्षेत्र केले आहेत. म्हणजे तिथे लागण झालेली नाही, तिथे मात्र खुलेआम सोडलेले आहे, तिथे गर्दी होते, तिथे लोक मास्क वापरत नाहीत, तिथे लोक रात्रोस फिरतायत, तिथे कुठलाही प्रतिबंध घातलेला नाही. उद्या परवा ते तिथे पेशंट सापडले त्यावेळेस तिथली परिस्थिती ही निर्माण होणार आहे. आता त्यांनी पुढचं सांगितलं की 17/4/2000 रोजीच्या राज्य शासनाच्या लॉकडाऊन आदेशामध्ये नमूद केलेल्या सवलती या भागात लागू राहणार नाही. या बाबींवर सद्यस्थितीत अंमलात आणलेले प्रतिबंध लागू राहतील. म्हणजे राज्य शासनाने काही ज्या शिथिल अटी केलेल्या आहेत त्या इथे लागू होणार नाहीत आणि पुढील आदेश येईपर्यंत हे प्रतिबंधित क्षेत्र हे आदेशाच्या अधीन राहतील. म्हणजे इथे पूर्णतः आता प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून तिथे एजा रोखलेली आहे. म्हणजे जिथे आता रुग्ण सापडलेले आहेत तिथली ही अंमलबजावणी आहे. मात्र जिथे रुग्ण सापडलेले नाहीत तिथे सगळं खुलेआम चालू आहे. दुसरी एक त्यांनी सूचना केलेली आहे की आता रुग्ण वाढतायत याची जर आपल्याला दक्षता घ्यायची असेल तर काय करावं लागेल. तर आता पूर्ण प्रशासन जागं झालेलं आहे आणि या प्रशासनाने आता आवाहन केलंय की उद्योजक, दानशूर व्यक्ती, स्थानिक संस्था, सेवावी संस्था यांनी आता सढळ हस्ते मदत करणं गरजेचं आहे. हे जिल्हाधिकाऱ्यांचं आव्हान आहे. जिल्हाधिकारी म्हणतायत की COVID-19 मधून रुग्ण लवकरात लवकर मुक्त व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारी म्हणून रुग्णांसाठी विशेष व्यवस्था उभारत आहे.
ही व्यवस्था उभारताना आरोग्य प्रशासन विविध वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता भासत असून उद्योजक दानशूर व्यक्ती स्थानिक संस्था सेवाभावी संस्थांनी वैद्यकीय उपकरणं उपलब्ध करून देण्यासाठी सढळ हस्ते मदत करावी. म्हणजे आत्ता ही जी रुग्णांची संख्या वाढते ती बघितल्यानंतर आता उपाययोजना सुरू झालेल्या आहेत. आता वैद्यकीय उपकरणांची गरज मोठ्या प्रमाणावर भासेल हे लक्षात आलेलं आहे. म्हणजे तुम्ही हे ह्या सगळे आदेश जे निघतायत याच्यावरनं जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे की आत्ता हा जिल्हा जर सावरायचा असेल तर आपण सर्वांनी आपली दखल घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे फिरतोय ते बंद केलं म्हणजे आपण घरात बसलं पाहिजे, नाहीतर हा जिल्हा आपल्या हातातून जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यांनी जे आत्ता सांगितलेलं आहे की अतिसौम्य लक्षणं असणाऱ्या कोविड रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे काय काय केलं ते सांगतोय. सौम्य व मध्यम लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत. तसेच क्रिटिकल अतिजोखमीच्या रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटलची उभारणी करण्यात आलेली आहे. कोविड केअर सेंटर पालघर जिल्ह्यामध्ये कुठे कुठे ते सांगतोय. संतोषी आश्रमशाळा डहाणू, मुलांचे व मुलींचे वसतिगृह जव्हार, साईबाबा हाऊसिंग सोसायटी पानेरी माहीम, ITI कॉलेज मोखाडा, नवीन तहसीलदार कार्यालय मोखाडा, उद्वा आश्रमशाळा तलासरी, तसेच साखरे आश्रमशाळा विक्रमगड इथे ही रुग्णालयं सुरू करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी ताप व खोकला लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र तपासणी करण्याची व्यवस्थाही केलेली आहे. आता कोविड हेल्थ सेंटर हे उपजिल्हा रुग्णालय डहाणू, दयानंद हॉस्पिटल तलासरी, ग्रामीण रुग्णालय पालघर येथे सुरू करण्यात आलेले आहे. अतिजोखमीच्या रुग्णांसाठी वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी, डहाणू व टीमा हॉस्पिटल बोईसर येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास वरील तिन्ही प्रकारच्या व्यवस्थेमध्ये वाढ करण्याची कारवाई ही प्रशासनाने सुरू केलेली आहे. म्हणजे आता जर वाढ झाली तर नेमकं करायचं काय याची दखल जी आहे ही प्रशासनाने घेतलेली आहे. इतर सर्व प्रकारच्या नॉन कोविड रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा जसे की बालपणे, अपघात, लसीकरण, मधुमेह, रक्तदाब इतर आजारांच्या रुग्णांवर नॉन कोविड रुग्णालयांमध्ये ग्रामीण रुग्णालय पालघर वगळून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ढवळे हॉस्पिटल पालघर, तुंग हॉस्पिटल बोईसर, भक्ती वेदांत हॉस्पिटल झडपोली, उपजिल्हा रुग्णालय कासा व जव्हार या ठिकाणी उपचार करण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर आत्ता या वैद्यकीय रुग्णांसाठी जी आवश्यकता आहे ती काय आहे. त्यांनी सांगितलं की यामध्ये रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर 24 पाहिजेत, ऑक्सिजन सिलेंडर 60 पाहिजेत, इन्फ्रेटर थर्मामीटर 100 पाहिजेत, ECG मशीन 6 पाहिजेत, पल्स ओक्सिमीटर 40 पाहिजेत, अँब्युलन्स 12 पाहिजेत, स्ट्रेचर 12 पाहिजेत, पोर्टेबल एक्सरे मशीन 3 पाहिजेत, कार्डियन मॉनिटर 12 पाहिजेत, ICU बेड 40 पाहिजेत, हॉस्पिटल बेड 500 पाहिजेत, बेडशीट 2000 पाहिजेत, पिलो 500 पाहिजेत, पिलो केवर 1500 पाहिजेत, फेस मास्क 6000, PPE किट 6000, N95 मास्क 18000, ट्राई ग्लोव्स 20000, डिस्पोजल गाऊन 6000 आणि डिटर्जंट जे आहे ते 2000 लिटरची आवश्यकता आहे. एवढं हे सगळं जे आहे ते जर तुम्हाला जर द्यायचं असेल तर त्यांनी एक नंबर दिलेला आहे 9890906617. पुन्हा एकदा नंबर सांगतोय 9890906617. या नंबरवर व्यक्तीशी संपर्क साधावा आणि दानशूर व्यक्तींनी इथे ही मदत करावी असंही डॉक्टर कैलास शिंदे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आव्हान केलेलं आहे. म्हणजे खरं तर हे आव्हान त्यांनी दानशूरांना केलेलं आहे. पालघर जिल्ह्यातील जी दानशूर व्यक्ती आहेत हे नेहमीच मदत करत असतात, पण आत्ता त्यांनी एक आव्हान करायला पाहिजे होतं किंवा सगळ्या जिल्ह्याने आता आव्हान करायला पाहिजे की हे जे संकट उभं राहिलं ना हे संकट जर निवारायचं असेल आणि तर मोठ्या प्रमाणात मदत जर उभी करायची असेल तर आत्ता जे भ्रष्ट अधिकारी आहेत, जे शासनामध्ये भ्रष्ट अधिकारी आहे या पालघर जिल्ह्यामध्ये, ज्यांनी अख्खा जिल्हा लुटून खाल्लेला आहे. म्हणजे एकटं जव्हार PWD मध्ये जे वर्षभरात निघालेले जर बिलं बघितली तर त्या बिलांची 10% रक्कम जरी घेतली तर ह्या सगळ्या यंत्रणा उभारातील अशी परिस्थिती आहे. म्हणजे अक्षरशः प्रत्येक कार्यालयांमध्ये भ्रष्टाचारही अधिकारी हे सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे कुठलाही कागद पैसे घेतल्याशिवाय हलत नाही. ह्या लोकांनी जर आव्हान केलं की या लोकांनी जर पैसे आता बाहेर काढले, म्हणजे मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की मी गेली 30 वर्ष या भागामध्ये नियमितपणे पत्रकारिता करतोय, म्हणजे अधिकारी सगळे मला माहिती आहेत, काय करतात तेही माहिती आहेत. ह्या अधिकाऱ्यांनी खाल्लेले म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये केलेला भ्रष्टाचार हा कोणालाही पसलेला नाही. म्हणजे ज्यांनी ज्यांनी पैसे खाण्याचा प्रयत्न केलाय ते सगळे पैसे त्यांना वेगवेगळ्या मार्गाने घालवावे लागले. म्हणजे त्यांच्या कुटुंबाची हालत वाईट झालेली, त्यांच्या मुलाबाळांची हालत वाईट झालेली आणि हा पालघर जिल्ह्यातला पैसा हा कुणालाही पसलेला नाही. आणि म्हणून आता ह्या सगळ्या लोकांनी जेवढा या जिल्ह्यातला पैसा खाल्लेला आहे तो सगळा बाहेर काढला पाहिजे. आणि आत्ता ज्या लागण सुरू आहेत, जी आत्ता उपासमार सुरू होईल, म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये कोविड रुग्ण जेवढे वाढतील त्याच्यापेक्षा जास्त ही उपासमारी वाढणार आहे. कारण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. म्हणजे स्थलांतरित लोक जी बाहेर गेलेली ती आलेली आहे, त्यांना कामधंदा नाहीये,
म्हणजे उपासमारी वाढणार आहे आणि प्रशासनाच्याच हालगर्जीपणामुळे हे रुग्णही वाढत आहेत, त्याच्यामध्ये मोठी संख्येने वाढ होणार आहे. म्हणून जेवढे भ्रष्ट अधिकारी आहे शासकीय अधिकारी त्यांनी सगळ्यांनी आता पैसे काढून ही सगळी रुग्णालय जे उभी केली आहेत त्यांना मदत केली पाहिजे. आता तिसरा जो आदेश जो आलेला आहे तो आदेश असा आहे की आता औद्योगिक व उद्योग आस्थापना सुरू करण्याबाबत शासनाचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की तलासरी, डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यातील उद्योग व औद्योगिक आस्थापना सुरू करण्याबाबत माहिती पाठवावी आहे आणि त्यांनी परवाना जो आहे चार चाकी परवाना कर्मचारी किंवा कामगार वाहतुकीसाठी जो परवाना आहे तो त्यांना मिळू शकतो आणि मग ते त्यांनी ठिकाण दिलं प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये हे असे परवाने मिळू शकतील आणि हे फक्त उद्योग आहे, हे फक्त सहाच तालुक्यांमध्ये सुरू करता येतील. पुन्हा एकदा तालुके वाचतोय, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वसई आणि पालघरमध्ये मात्र हे उद्योग सुरू करता येणार नाही कारण ऑलरेडी ते दोन्ही तालुके अक्षरशः रुग्णांनी पछाडलेले आहेत, तिथे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्याचा पुढचा आदेश असा आहे की पालघर व वसई हे दोन तालुके मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन MMR यामध्ये अंतर्भूत असल्याने महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन ह्या कायद्यामुळे मार्गदर्शक सूचना ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे आदेश लागू होणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्यांना परवाने पाहिजे असतील त्यांनी तिथे तहसीलदार कार्यालयामध्ये माहिती भरून पाठवायची आहे. त्यांनी ईमेल नंबर दिलेले आहेत, दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत, त्याच्यावर ते गेले असतं त्यांना नक्की त्याच्यामध्ये त्यांना सवलत मिळू शकते. दिनांक 17/4/2020 आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यामध्ये म्हणजे वसई व पालघर हे दोन तालुके वगळून संबंधित तालुक्यांमधून पालघर जिल्ह्यातील अन्य तालुक्याकरता वाहतूक पासेस संबंधित तहसीलदार यांच्याकडून दिले जातील. म्हणजे आता ही वाहतूक ही सुरू करण्यात आलेली आहे या तालुक्यातून त्या तालुक्यामध्ये जाण्यासाठी आणि त्याचे पासेस त्यांनी घेणं गरजेचं आहे. फक्त एक अर्ज करायचा आहे आणि त्यांना ते पासेस जे आहेत ते दिले जातील. काल वाडा ग्रामीण रुग्णालयामधून एक रुग्ण तपासणीसाठी हा पालघरच्या कोविड रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत असे जे रुग्ण आहेत ते बरेच पाठवले होते. एक वाडा तालुक्यातील एक जी महिला होती, नाव सांगत नाही पण त्या महिलेचा रिपोर्ट जो होता तो निगेटिव्ह आलेला आहे. म्हणजे वाडा तालुक्यातील ही महिला पॉझिटिव्ह असल्याचं किंवा सांगितलं जात होतं किंवा तिला ती लक्षण आहेत असं सांगितलं जात होतं, मात्र तो रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे ही एक आनंदाची बाब आहे. वसईमध्ये 18 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत आणि 7 रुग्ण हे तिथेच मृत्यू पावलेले आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये 12 आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये 17 प्रतिबंधित क्षेत्र ही घोषित करण्यात आले. आतापर्यंत पालघर तालुक्यामध्ये 11 रुग्ण सापडलेले आहेत, डहाणूमध्ये 8 आहेत, वसईमध्ये 97 आहेत, म्हणजे 116 रुग्ण एकूण हे जाहीर करण्यात आलेले आहेत. आणखी न जाहीर करण्यात आलेल्यांची जी आकडेवारी आहे की आतापर्यंत किती लोक आहेत तिथे ही जी आकडेवारी आहे ही तुमच्या समोर ठेवतोय. डहाणू तालुक्यामध्ये देखरेखीखाली प्रवासी आहेत ते 630, त्याचं 14 दिवस पूर्ण झालेले आहेत ते 46 लक्षणं आढळलेलं डहाणूमध्ये 1 आणि सारी जे रुग्ण म्हणजे कोरोना सदृश जी परिस्थितीची लक्षणं जी दिसत आहेत सारी रुग्णांमध्ये ते रुग्ण आता मोठ्या प्रमाणावर हे वाढताना दिसत आहेत. म्हणजे आता 207 रुग्ण हे सारीचे हे पालघर जिल्ह्यामध्ये. आता त्यामध्ये डहाणूमध्ये 15 आहेत, जोखमीचे निकटवर्तीय जे आहेत ते 285 आहेत, म्हणजे एकूण 301 लोक होती निगेटिव्ह आलेले आहेत. म्हणजे खूप चांगली परिस्थिती डहाणूची आहे. 246 हे निगेटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह तिथले 8 आहेत आणि रिपोर्ट यायचे 47 बाकी आहेत. हे जेव्हा रिपोर्ट 47 जेव्हा येतील तेव्हा ह्या 8 मध्ये वाढ होते की कसं काय हे आपल्याला कळेल. पालघर तालुक्यामध्ये देखरेखीखाली प्रवासी जे आहेत ते 466 आहेत, 14 दिवस पूर्ण झालेले 294 आहेत, लक्षणं आढळलेले 9, सारी जे रुग्ण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येत आहेत ते 91 आहेत, जोखमीचे निकटवर्तीय जे आहेत ते 201, एकूण तिथली संख्या 301 ची आहे. निगेटिव्ह त्यामध्ये 210 आहेत, पॉझिटिव्ह 11 आहेत आणि अप्राप्त अहवाल जे आहेत ते एकूण 80 आहेत. जव्हारमध्ये देखरेखीखाली जे प्रवासी आहेत ते 34 आहेत, 14 दिवस 9 लोकांना पूर्ण झालेले आहेत, लक्षणं एकामध्येही आढळलेलं नाही. म्हणजे जव्हार तालुका तर बरा वाटतोय. सारी रुग्ण मात्र तिथे 25 आहेत, जोखमीचे निकट सहवासित 8 आहेत, एकूण 33 ची संख्या जाते, 9 निगेटिव्ह, पॉझिटिव्ह 0 आणि अहवाल येणं बाकी 24. मोखाड्यामध्ये देखरेखीखाली प्रवासी पूर्वी एकही नव्हता आता ते वाढले आहेत, ते आहेत 7, 14 दिवस ज्यांना पूर्ण झाले ते 1, लक्षणं आढळलेले 0. सारी जे आजार जो आहे तो मोखाड्यामधल्या 7 लोकांना झालेले आहे, जोखमीचे निकट सवाशित 0 आहे, एकूण 7,
निगेटिव्ह दोन आलेले आहेत, पॉझिटिव्ह एकही नाही, आणि पाच लोकांचे अहवाल मोकाड्यातून यायचे आहेत. वसई ग्रामीणमध्ये 174 देखरेखीखाली प्रवासी आहेत, 14 दिवस 162 लोकांना झालेले आहेत. लक्षणे आढळलेले एक आहे. सारीचे रुग्ण जे आहेत ते 4 आहेत, जोखमीचे 3 आहेत, एकूण 9, निगेटिव्ह 9, पॉझिटिव्ह 0, आणि अप्राप्त अहवाल हा 0 आहे आतापर्यंतचा. तलासरीमध्ये 25 लोक देखरेखीखाली होती, 23 लोकांचे 14 दिवस पूर्ण झालेले आहेत. लक्षणे आढळलेला तलासरीमध्ये 1 होता. सारी प्रवासी जे होते, सारींचा जो आजार आहे तलासरीमधला तो 9 आहे, जोखमीचा 0 आहे, एकूण 10 लोक, निगेटिव्ह 4, पॉझिटिव्ह 0, आणि अप्राप्त अहवाल हे 6 आहे. विक्रमगडमध्ये जे देखरेखीखाली प्रवासी जे आहेत, म्हणजे ज्याला आपण संशयित रुग्ण म्हणू शकतो की ज्यांना संशय थोडाफार आला असेल आणि त्यांना होम क्वारंटाईन केलं असेल असे जे रुग्ण आहेत, ते एकूण 60, 14 दिवस त्याच्यातले 3 लोकांना पूर्ण झालेले आहेत. लक्षणं एकामध्येही विक्रमगडला आढळलेले नाहीत. सारी रुग्ण विक्रमगडमध्ये 1 आहे. जोखमीचे 1653 आहेत, एकूण 54, निगेटिव्ह 46, पॉझिटिव्ह 0, आणि अप्राप्त अहवाल 8 आहेत. म्हणजे विक्रमगडमधून 8 अहवाल येणं आहे. वाड्यामध्ये देखरेखीखाली प्रवासी जे आहेत ते 49, 14 दिवस त्यांचे पूर्ण झाले ते 26, लक्षणे आढळलेले 1, एकामध्ये लक्षणं आढळलेली होती. सारीचे रुग्ण जे आहेत ते 9 आहेत. जोखमीचे निकट सहवासित जे होते ते 12 आहेत, एकूण 22. निगेटिव्ह जे अहवाल आलाय तो 5 लोकांचा आलाय, पॉझिटिव्ह इथे 0 आहे, आणि 17 अहवाल हे येणं बाकी आहे. हा माझ्याकडे शासनाची आकडेवारी, म्हणजे 17 लोकांचे अजून अहवाल येणं बाकी आहे. ग्रामीण रुग्णालय वाड्यामधून जे पेशंट पाठवले जातात त्याच्यापैकी 17 लोकांचे अहवाल हे येणं बाकी आता असं दिसतंय. वसई विरार महानगरपालिकेमध्ये देखरेखीखाली प्रवासी जे आहेत ते 1596, 14 दिवस पूर्ण झाले 472, लक्षणे आढळलेले 15, सारी रुग्ण 46, जोखमीचे निकट सहवासित तिथे खूप मोठा प्रमाण आकडा येतो 1503, एकूण 1564, निगेटिव्ह 828, म्हणजे आतापर्यंत 828 लोकांचे निगेटिव्ह रिपोर्ट आलेले, ही समाधानाची बाब आहे. पॉझिटिव्ह रुग्ण मात्र तिथे आजच्या तारखेला 97, म्हणजे मी आजचा आज दिनांक 23 एप्रिल, हा 12 वाजताचा जो रिपोर्ट आलेला आहे आमच्या आता तो आहे, आणि अप्राप्त अहवाल जे आहेत ते 639. वसई महानगरपालिकेमध्ये 639 लोकांचे अहवाल येणं बाकी आहे. एकूण देखरेखीतील प्रवासी जे आहेत ते जिल्ह्यातले ते 3041, 14 दिवस पूर्ण झालेले आहेत 1036, लक्षणे आढळलेले 29, सारी रुग्ण 207. आता हे सारी रुग्ण जे सांगितले जातात, हे सारी चा जो आजार आहे तो साधारणतः कोरोना सदृश्य त्याची लक्षणं असतात, आणि इतर राज्यांमध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजे औरंगाबाद सारख्या ठिकाणी तर 10-10 पेशंट याच्यामध्ये मृत्यूमुखी गेलेले आहेत. त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ती चिंता व्यक्त करणारी आहे. 207 पेशंट हे सारीचे आहेत. जोखमीचे सहवासित जे आहेत ते 2065, एकूण 2301, आणि निगेटिव्ह जे आहेत 1359, हा आकडा समाधानकारक आहे, दिलासा देणार आहे की 1359 लोकांचे अहवाल हे निगेटिव्ह आहेत. आणि पॉझिटिव्ह जी संख्या आहे एकूण जिल्ह्याची ती आहे 116, आणि अप्राप्त अहवाल आहेत 826. आता 826 अहवाल अजून येणं बाकी आहे. आता घरी सोडलेले जे रुग्ण आहेत, म्हणजे आतापर्यंत या रुग्णांमधून बरे झालेले रुग्ण आहेत ते आहेत 18, आणि मृत्यू झालेले 7 आहेत. काल एक रुग्ण अतिजोखमीचा तो असावा म्हणून फोर्टिस हॉस्पिटल मुंबई इथे तो दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे ही जर आपण आकडेवारी जर बघितली, आणि प्रशासनाने आत्ता चालवलेली जी उपाययोजना आहे, म्हणजे रुग्णालय काही उभारणं, काही ठिकाणी उपाययोजना तयार करणं, दानशूर व्यक्तींना आव्हान करणं, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करणं, ही जी तयारी सध्या जी चाललेली आहे ना मित्रांनो, ही तयारी येणारा जो काळ आहे हा संकटाचा असावा असं आता दिसतंय. आणि म्हणून सगळ्यांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे. कोणीही घराच्या बाहेर पडू नका. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतंय आम्हाला काहीच होणार नाही, आणि ते बिंदास्त फिरत आहेत. म्हणजे अगदी नाक्यावर चौकात चौकात जी गर्दी होते ती जर सगळी बघितली, आणि जर आता मुंबईची संख्या बघितली, ठाण्याची मृत्यूंची संख्या बघितली, आणि जे आव्हान येत आहेत, म्हणजे आजचा रिपोर्ट असा आहे की जितेंद्र आव्हाड यांना आता आयसीयूमध्ये दाखल केलेले आहे. म्हणजे ही जी सगळी जी मंडळी, अगदी मोठमोठी जी मंडळी आहे, ही जर आता आयसीयूमध्ये दाखल होत असतील, त्यांना जर कोरोनाची बाधा होत असेल, तर तुम्ही आम्ही खूप सामान्य लोक आहोत म्हणून घरातून बाहेर पडू नका. शासनाने जी नियमावली घालून दिलेली आहे, जे मास्क वापरणं असेल, अंतर ठेवणं असेल, सॅनिटाईज होणं असेल, या सगळ्या गोष्टी पाळा आणि आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.